लोकसभा निवडणुकीआधी महाभूकंप होणार असा दावा अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 5 तर काँग्रेसचे 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत असा दावा मिटकरी यांनी केलाय. माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी सर आहेत. मिटकरी सर, काल मराठा आरक्षणाबाबत एक विधेयक संमत झालं, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते आता बैठक घेत पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करू शकतात. कसं पाहताय त्यांच्या या भूमिकेकडे? मला असं वाटतं जरांगे पाटलांनी ही भूमिका घेण्याची काहीच आवश्यकता नाही. काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये या विधेयकांवर अत्यंत अभ्यासपूर्ण भाष्य केलं. त्यांच्या ज्या ज्या काही शंका होत्या, सगे सोयऱ्याच्या बाबतीत शंका होत्या, या सर्व शंकेचं निराकरण करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. त्यामुळे या गोष्टीचा सकारात्मक विचार करावा. कुठेही सरकारच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आता काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की उपोषण त्यांनी थांबवावं किंवा आंदोलन त्यांनी थांबवावं. रायगडमध्ये देखील आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांच्या बंधूंना आता शरद पवार गटामध्ये घेण्यात आलेलं आहे, त्यांना पद देण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार, अजित पवारांचे जे पुतणे आहेत, त्यांना देखील आता आगामी काळात निवडणुकीत उतरवलं जाईल असं म्हटलं जात आहे. कसं पाहत आहे याकडे? हे जाणीवपूर्वक केला जातोय संभ्रम हा निर्माण. अनिल तटकरेंचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं. तिथे अनेक दिवसांपासून लोकसभेचं प्रतिनिधित्व स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब करतायत. इतकंच काय तर युगेंद्र पवार मी पहिल्यांदाच नाव ऐकलं, ते नंतर कळलं की ते श्रीनिवास पवार साहेबांचे पुत्र आहेत. युगेंद्र पवारांचा आम्हाला काही अडचण असल्याची गरज नाही. तिकडच्या गटात बालमित्र मंडळाच्या अध्यक्षांसाठी ही सावध घंटा आहे. त्याला जे वाटतं की आपण आता अजितदादा होऊ, तर त्याला पुढं काउंटर करायला एक युगेंद्र पवार साहेबांनीच आणून ठेवलेले आहेत तिथे. त्याच्यामुळे त्यांनी जास्त हवेत जाऊ नये, नंबर एक. नंबर दोन, तटकरे साहेबाच्या घरात वितुष्ट तयार करणे किंवा पवार परिवारात वितुष्ट तयार करणे हे काही तिथून होत नाही आहे. हे सगळं चालतंय मुंब्रा कळव्यामधून. याचा मास्टर माइंड तेच आहे, जितेंद्र आव्हाड. त्याच्यामुळे असे घरफोडी कामं करणाऱ्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. त्यांनी अशी माहिती दिली आहे. ही सगळी तयारी करतायच, मात्र महाविकास आघाडीतले काही नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. विशेषतः काँग्रेसचे अनेक आमदार हे अजित पवारांना भेटतायत असं देखील कळतंय. खरं आहे का? तुमच्या कोणी संपर्कात आहे का? तुमच्या सूत्रांनी दिलेली माहिती अत्यंत खरी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जे काही काँग्रेसचे आमदार किंवा राष्ट्रवादी पक्षात सोबत नसलेले त्या गटाचे काही आमदार आहेत, असे अनेक आमदार संपर्कात आहेत. लोकसभेच्या पूर्वी त्यांचे प्रवेश दिसतील. साधारण किती आमदार? 7 आमदार काँग्रेसचे आहेत, 5 आमदार साहेबांच्या सोबत असलेले आहेत. मी त्यांचं नावही तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगू शकतो, पण मला ते सांगून त्यांना त्रास टाकायचा नाही. कॅमेरामन अजित कदम स्वामी, अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.